समाजकारण, राजकारण, अर्थकारण, क्रीडा, सांस्कृतिक, निडर आणि निपक्ष बातम्यांचं व्यासपीठ लोकवृत्त. लोकवृत्त न्यूज टॉप 20 हेडलाईन्स 5 ऑक्टोबर 2024. राज्यातील अनेक बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा साताऱ्यात गौप्यस्फोट. जैन तेली समुदायांसाठी आर्थिक विकास महामंडळ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, 7 सामाजिक महामंडळांची घोषणा. भाजपकडून तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा यातही राजकारण. भारत निवडणूक आयोगाचे सीईओ आज साताऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या कामकाजाचा घेणार आढावा. राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, गृह खाते झोपा काढत आहे का? खासदार प्रणिती शिंदे यांची पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर टीका. केरळमधील वायनाडच्या घटनेनंतर केंद्राचे नवे नियम जारी, पश्चिम घाटातील जलविद्युत प्रकल्पांना पर्यावरणीय मंजुरीपूर्वीच प्रत्यक्ष भेट आवश्यक. साताऱ्यातील त्या स्फोट प्रकरणी फटाके स्फोटके नष्ट करणाऱ्याला 6 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी, पोलीस तपासाची चक्रे वेगावली. अस्तित्वाच्या लढाईत सर्वांनी सहभागी व्हा, आमदार योगेश टिळेकर यांचे आवाहन. हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे साताऱ्यात जोरदार स्वागत. शरद पवार उद्धव ठाकरेंपुढे भाजपची घाबरगुंडी, महायुतीकडून मतांसाठी महाराष्ट्र गहाण ठेवल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप. विधानसभेला 96,000 मतदार वाढले, जिल्ह्याची मतदार संख्या 26 लाखांवर. बंदोबस्तात हयगयत केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पालकमंत्र्यांच्या घरासमोरील दिव्यांगांचे आंदोलन पोलिसांना भोवले. महाबळेश्वरच्या सुशोभीकरणाचा ठेका रद्द, कामातील दिरंगाई आणि निकृष्ट कामाचा ठपका जिल्हाधिकाऱ्यांचा दणका. स्वाभिमानी जनता दहशतीपुढे झुकत नाही, खासदार अमोल कोल्हे यांचा दहिवडीतील राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत विरोधकांवर जोरदार हल्ला बोल. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचे युनेस्को कडून कौतुक, बुरुज तटबंदी मंदिर तलावांची पाहणी. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयालाही युनेस्कोची भेट. पोलिसांकडून साताऱ्यातील फटाका विक्रीची काही दुकाने सील, माची पेटेतील त्या चिकन सेंटर स्फोट प्रकरणानंतर कारवाई. वीज दर वाढीचा व्यावसायिकांना शॉक, युनिटला 9.60 रुपये दर, प्रति युनिट किमान 2 रुपये कमी करण्याची ग्राहकांची मागणी. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, सातारा नगरपालिकेसमोर हातात कुत्र्यांचे मुखवटे घेऊन नागरिकांचे आंदोलन. मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला शस्त्राचा धाक दाखवत गंठन लांबवले, वाठार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. एमटीडीसीचे होणार खासगीकरण, कामगारांना मोठा फटका, महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निविदा प्रसिद्ध. साताऱ्यातील रस्त्यांवर जनावरे मोकाट, पालिकेच्या उपाययोजना बंद दस्त्यात, नागरिकांच्या जीवाला धोका. लोकवृत्त न्यूजला फॉलो करा, सबस्क्राइब करा आणि हो, व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.